Ne problem? माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय फुलंब्री केंद्र क्रमांक 1146 माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022। आमच्याकडे मराठी मीडियमचे 125 विद्यार्थी आहेत आणि उर्दू मीडियमचे मराठी मीडियमचे 92 विद्यार्थी आहेत आणि 34 हे उर्दू मीडियमचे। पूर्णपणे कोरोनाची आम्ही काळजी घेऊन विद्यार्थ्यांचा वर्गात पाठवणार सॅनिटायझरचा वापर केला, सुरक्षित अंतर ठेवूनच वर्गात पाठवले, त्यांच्यानंतर त्यांचं टेम्परेचर मोजलं आणि वर्गातसुद्धा जे आहेत ते प्रत्येक विद्यार्थी हा मास्क लावून वर्गात परीक्षा देत आहे। त्याचप्रमाणे जे आमचे गार्डिंगला जे सुपरविजन करतात ते पण पूर्णपणे मास्क लावूनच गार्डिंग करतायत। कोणत्याही विद्यार्थ्याकडे कोणत्याही अवैध मार्गाचे प्रकार दिसत नाही आहेत। परीक्षा सुरळीत आणि व्यवस्थित चालू आहे आणि कोरोनाचं पूर्णपणे आम्ही जे महाराष्ट्र शासनाचे नियम आहे त्या नियमावलीच्या आधारेच आम्ही पूर्ण परीक्षा व्यवस्थित घेत आहोत। सर, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं की ऑफलाईन परीक्षा घेऊ नये, ऑनलाईनच घ्यावं, त्याचे काही परिणाम जाणवतात का सर? आम्हाला कोणत्याही प्रकारचे परिणाम जाणवत नाहीत, ऑफलाईन परीक्षा व्यवस्थित आणि सुरळीत पार पडत आहे। नियोजन कसं केलेलं आहे आतमध्ये बसण्याचं? एका हॉलमध्ये 25 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क आहे आणि प्रत्येक विद्यार्थी वर्गात सोडताना त्यांचे टेम्परेचर घेऊनच वर्गात पाठवलेलं आहे। कुठेतरी ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांचा अभ्यास झाला नाही आहे, त्याबद्दल काही बोलू शकता सर आपण? त्या बाबतीत आम्ही महाराष्ट्र शासनानेच विद्यार्थ्यांना अर्धा तास वाढून दिलेलं आहे उत्तर लिहिण्यासाठी आणि प्रश्नपत्रिका अगोदर 10 मिनिटे देतात, त्यावेळेस ते प्रश्नपत्र वाचन करतात आणि बरोबर 10:30 वाजता जेव्हा आम्ही टोल देतो तेव्हाच विद्यार्थी लेखनास सुरुवात करतात, त्यामुळे त्यांना वेळ पण पुरेसा भरपूर आहे आणि 25% अभ्यासक्रम कमी केल्यामुळे विद्यार्थी व्यवस्थितपणे पेपर लिहित आहेत। क्रमांक 1146 इथं केंद्र संचालकाबरोबर काम करते। यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे एक मुख्य सेंटर आणि त्याच्या अंतर्गत बाकीचे आमच्याकडे 10 सब सेंटर्स आहेत, म्हणजे त्या शाळेचे विद्यार्थी या त्या शाळेवर होम सेंटर म्हणून आता काम करत आहेत। असे मराठी माध्यमाच्या आमच्याकडे 9 शाळा ज्याच्यामध्ये एकूण 525 विद्यार्थी परीक्षा देत आहेत आणि उर्दू माध्यमाच्या 2 शाळा ज्याच्यामध्ये 69 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। तर ॲज अ सब कस्टडी म्हणून आमची शाळा काम करते। मेन कस्टडीकडून आमच्याकडे सगळे प्रश्नपत्रिका येतात आणि त्यानंतर आम्ही या सब सेंटरला रनर्स नेमलेले आहे आणि ते रनर्स प्रश्नपत्रिका घेऊन त्या शाळेवर गेलेले आहेत। तिथं होम सेंटरमध्ये त्या परीक्षा घेतील संबंधित केंद्र संचालक आणि पहिले त्या सगळ्या उत्तरपत्रिका नियमानुसार आमच्याकडे जमा करतील, त्याचं संकलन करून आणि सील करून नंतर आम्ही त्या उत्तरपत्रिका मुख्य कस्टडीकडे जमा करू आणि तिथून त्या उत्तरपत्रिका या तपासणीसाठी पोस्टामार्फत दिल्या जातील। यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार प्रथमच हा प्रयोग होतोय आणि तो 12वीचा ऑलरेडी चालू आहे, त्यामुळे तो सक्सेसफुल झाला असं आमच्या निदर्शनास आले। माझं नाव सिद्धार्थ घुगे, प्रशाला फुलंब्री।